माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली अशी बातमी काही चॅनलवर चालवली जात आहे. या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्या वृत्ताचे खंडन करून महायुतीच्या उमेदवार श्रीरंग बारणेंना पनवेल मतदारसंघातून भरघोस मतदान मिळेल आणि ते पुन्हा एकदा खासदार होतील असा विश्वास व्यक्त केला. युतीचा उमेदवार निवडून आल्यावर आम्ही अभिमानाने विधानसभा निवडणुकीला मते मागू शकतो. विरोधकांचा उमेदवार निवडून आला तर भाजप शिवसेना युती डॅमेज होऊ शकते. लोकसभा ही विधानसभेसाठी सेमी फायनल आहे, त्यामुळे घरचे टाकून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. आजची तारीख आहे 2 एप्रिल. मी महिनाभराच्या पूर्वी गेलेला आहे, ज्या वेळेला आपल्याला खारघर इथं रेड शिक्षण संस्थेचा एक मोठा प्रोग्राम आयोजित करायचा होता. त्यानिमित्तानं मी खारघर आमच्या त्या जिथं टाटाचं जे इनोव्हेशन सेंटर जे आहे ना, तर त्या इनोव्हेशन सेंटरच्या तयारीच्या निमित्तानं आमची चर्चा चालू होत्या. ही गोष्ट आहे 2 फेब्रुवारी आपल्या मार्चच्या 1-2 तारखेची. ह्याला म्हणजे आजची 2 तारीख आहे, पूर्ण महिना झाला. म्हणजे तुम्ही आता जे 8-10 दिवस म्हणतायत तसं नाही. शरद पवार साहेब म्हणजे माझ्या समोर नक्कीच चांगले आहेत. राजकारणामध्ये म्हणाल तर त्यांच्या पक्षात मी गेलो नाही. खरं तर त्यांची इच्छा त्यावेळेही होती, मी काँग्रेसमध्ये गेलो होतो आणि राष्ट्रवादीमध्ये यावं म्हणून. त्यांनाही वाटलं असेल आमचे संबंध जवळजवळ 84-85 सालापासून आत्तापर्यंत असताना 2004 साली रामशेठ ठाकूर राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये का गेला, म्हणजे हे त्यावेळेचा तो प्रश्न होता. तर त्या दृष्टीने साधारणतः राजकारण ही गोष्ट वेगळी आहे आणि समाजकारण शिक्षण ही गोष्ट वेगळी आहे. आपल्याला मी तुम्हाला सांगेन, श्री रयत शिक्षण संस्थेच्या कामाच्या निमित्तानं पवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब सह्याद्रीतून वर्षातून कमीत कमी 4-7 बैठका होतात. दरवर्षी मी 3-4 वर्षे बोलतो आहे. मग ह्या बैठका झाल्यावर पवार साहेब भाजपत येणार आहेत की मुख्यमंत्री राष्ट्रवादीत जाणार आहेत? सार्वजनिक काम ही गोष्ट वेगळी आहे. पवार साहेबांनी माझे वर्ष 84-85 सालापासून माझे संबंध आहेत आणि त्या दृष्टीनं याचा अर्थ लावून कोणतरी साहेब भेटले, रामशेठ भेटलं म्हणजे ते आधारे होते. त्यावेळेला मी गौरव घेत होतो आणि आतासुद्धा तशा मी हे जे ज्यावेळेला कामात चाललो होतं त्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि ते निवडणूक लागायच्या फार अगोदर, ते निवडणूक लागायच्या कमीत कमी 10-15 दिवस तरी अगोदर असेल, ती त्यावेळेची गोष्ट आहे की मी त्यावेळेला गेलो. निवडणूकला 10 तारखेला लागली ना आणि 10 तारखेच्या अगोदर म्हणजे 10-12-15 दिवस काहीतरी साधारणतः मी त्यावेळेला गेलो होतो. त्यावेळेला ह्या गोष्टी चालू रेल शिक्षण संस्थेच्या कामाने मिळताना मी अनेक वेळा भेटतो. ही बातमी मागेहीसुद्धा आली होती महिनाभरापूर्वी, मदत करणार उद्याच महिना नव्हे 2 महिन्यापूर्वी 1.5-2 महिन्यापूर्वी. त्यावेळेला आम्ही त्या पेपरलासुद्धा रामपरलासुद्धा दिलेलं आहे, बाकी पेपर दिलेलं आहे. ते उचकटण्याचं काम कोणतरी करतोय हे हेतुपुरस्सर करतात असं मला वाटतं. राष्ट्रवादीवाले मोठे पुढारी मला वाटतं असं म्हणणार नाही, कारण ह्याच मतदारसंघामध्ये पनवेल मतदारसंघामध्ये माझा मुलगा आमदार प्रशांत ठाकूर ह्याला विधानसभेची निवडणूक 4 महिन्यात लढवायची आहे. ही निवडणूक झाल्यानंतर 4-6 महिने पण नाही, 4 महिने 6 महिन्यात निवडणूक लढवायची आहे. मी माझ्या मुलाला डोक्यावर पराभवाचं ओझं घेऊन जिंकायला जाऊ की विजय झालेलं हे करून अभिमानानं आणखी नंतर बघा आमची ताकद अशी आम्ही जिंकणार सांगायला जाऊ, हे राजकारणामध्ये जो मुरलेला माणूस आहे तो अशा प्रकारचा गाढवपणा कोणी काही करणार नाही की आपलं घरचं टाकूनशी नंतर पुढचं माझ्या मुलाचं बघू सध्या पहिलं त्याला जिंकूया असं कोणी काही राजकारणातला माणूस करणार? राजकारणात खेचायचं काम करतात, राजकारणात अशा प्रकारचं कोणी काही काम करेल असं वाटत नाही. त्यामुळं कोणतरी अशा प्रकारचे ज्यांना वाटतं की ह्याच्यातून काय फायदा होईल, यांच्यातून भाजप डॅमेज होईल, भाजप सेना म्हणजे त्यांचा फायदा हो नव्हो पण डॅमेज करण्याचा जो प्रयत्न असतो ना तो जरूर केला जातो आणि त्याच्यामुळं त्या गोष्टीकडं मी एकदा व्हॉट्सअपवर आलं त्यावेळेला दिलं, पेपरला आलं होतं एकदा त्यावेळेला दिलं, दुसऱ्यांदा आलं पेपरला त्यावेळेला दिलं. जे सगळे खुलासे करून झाल्यानंतर आता तुमच्याकडं आलं हे मला वाईट वाटलं की अशा पद्धतीनं तुमच्याकडनंसुद्धा ही बातमी यावी कधी कळायची त्यांना विचारा. ह्या 10-15 दिवस म्हणजे 20 दिवस 25 आचारसंहिता लागण्यापूर्वीची गोष्ट आहे की नाही त्यांना जरूर विचारावं आणि तशा पद्धतीनं पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.